प्रशासन शहाण झालं नाही वेळेवर त्यांनी आम्हाला योग्य ती दखल आमच्या प्रश्नाची घेतली नाही तर त्यांना महाडचा इतिहास काय हा दाखवला जाईल कुठल्याही प्रकारचं नागरिकांचं घेणं देणं नाही प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि असभ्य भाषेमध्ये आमच्या बरोबर बोलताय या ठिकाणी एवढी इमर्जन्सी आणीबाणी निर्माण झालेली असताना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली असताना मुख्याधिकारी दररोज या ठिकाणी खेळला राहतात आणि तिथं आत्ता बारा वाजतात या ठिकाणी महाडच्या ऑफिस मध्ये आले त्यावेळेस आम्ही येतो तेव्हा अधिकारी इथं उपलब्ध नसतात सांगतात घरपट्टी वसूल करायला गेलेत पिण्याचं पाणी पाहिजे असेल तर म्हणतात इथे अधिकाऱ्यांना आज रजेवर आहेत हे सातत्यानं सांगितलेलं जातंय महाड शहराला पाणी पुरवठा करणारी कोथरडे धरणाची जलवाहिनी फुटल्याने महाड शहरातील काही भागात पाणी पुरवठा सुरळीत सुरू नाही तसेच नगर परिषद प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याची तात्पुरती उपाययोजना न केल्याने महाडकर नागरिक व महिला भगिनींनी बुधवार दिनांक एप्रिल रोजी धडक मारून अधिकाऱ्यांना घेराव घातला मागे काही महिन्यांपूर्वी देखील एके ठिकाणी ही, ही वाहिनी फुटली होती त्यावेळी सुद्धा चार ते पाच दिवस पाणी पुरवठा बंद होता आणि आता महाड रायगड रस्त्यावरील नातेखिंड या ठिकाणी ही वाहिनी फुटली असल्याची माहिती समोर येत आहे महाड रायगड रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही वाहिनी फुटली असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक संदीप जाधव यांनी केला त्याचप्रमाणे भाजपचे उपजिल्हाप्रमुख बिपीन भामुणकर व ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंटी पोटफोडे यांनी देखील प्रशासनाच्या ढिचाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आता या प्रशासनाला हिसका दाखवण्याची आणि यांच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे याप्रसंगी बोलताना सांगितले प्रशासनाकडून माहिती घेतली असता मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले की पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून कॉंक्रिटीकरण कामामुळे थोडा विलंब लागला असला तरी रात्री पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल आणि जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत बाधित भागात टँकरने पुरेसा पाणीपुरवठा केला जाईल असे देखील यावेळी बोलताना सांगितले आम्ही आज आठ दिवस झाले आमच्या घरी पाणी नाहीये आणि त्या जो प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आज नगरपालिकेत आलो पण प्रशासन आमचं कोणतंही प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि असभ्य भाषेमध्ये आमच्या बरोबर बोलताय आम, बोलता त्याचा आम्ही पहिला निषेध करतोय कारण आमची कोणतीही समस्या ते ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि वाटेल त्या शब्दामध्ये आम्हाला हातवारे करून बोलतायत त्यांनी ऐक आमचे प्रश्न ऐकून घ्यायला हवे आमच्या काही का समस्या आहेत आठ दिवस झाले आमच्याकडे घरी पाणी नाही आमच्या घरी वयस्कर माणसं आहेत लहान मुलं आहेत त्यांच्या मुलांच्या हे नोकऱ्या नोक आहेत आहेत शाळा चालू है। परीक्षा चालू असताना आम्हाला पाण्यासाठी करावं लागतंय पण आमच्या ही नगरपालिका कोणत्याही हे प्रश्न समस्या आहे ते ऐकून गेलात आहेत शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागेमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे ही पाईपलाईन वारंवार तुटते त्या ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई अद्यापर्यंत केली गेलेली नाही म्हणजे पाईपलाईनचं काम पूर्ण होईपर्यंत त्या नाते रस्त्याचं जे काम आहे अगोदर लाईन शिफ्टिंग करावी नंतरच या ठिकाणी या नाते रस्त्याचं रायगड रस्त्याचं काम करावं अशा प्रकारची या ठिकाणी मागणी करतो करतोय आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी एवढी इमर्जन्सी आणीबाणी निर्माण झालेली असताना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली असताना मुख्याधिकारी दररोज या ठिकाणी खेळला राहतात आणि तिथं आत्ता बारा वाजता त्या या ठिकाणी महा च्या ऑफिसमध्ये आले नागरिक तिथं त्यांची वाट बघत होते परंतु या प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं नागरिकांचं घेणं देणं नाही या ठिकाणी मी या पुन्हा एकदा सांगतो की हा जो खर्च आहे पाणी टंचाईचा जो पाईपलाईन जो दुरुस्तीचा खर्च आहे त्याचप्रमाणे टँकर सप्लायचा जो खर्च आहे तो संबंधित ठेकेदारामुळे ही घटना घडलेली आहे त्या ठेकेदाराच्या कडून पर्सनल वसूल करावा नग संबंधित बेजबाबदार आणि हल हलगर्जीपणा ज्या ठेकेदारामुळे निर्माण झाले माडकारांना मोठं संकट निर्माण झाले त्या ठेकेदार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करावा शहरामध्ये गेली चार दिवसापासून तीव्र पाण्याची टंचाई भेडसावत आहे याचं कारण की नॅशनल हायवेचं जे पाईपचं काम आहे ते काम सुरू आहे नंतर कोथुर्ड्या धरण्याची पाईपलाईन तुटलेली आहे आणि यामुळे संपूर्ण महाड शहरामध्ये तीव्र पाण्याची टंचाई भेडसावते ज्यावेळेस नागरिकांना आपल्या या महानगर महान परिषदेमध्ये कळवलं जातं की आम्हाला प पिण्याचं पाणी पाहिजे तेव्हा माननीय मुख्याधिकारी म्हणतात की आमच्याकडं महानगर परिषदेशेमध्ये तरतूद नाही आहे तरतूद नसेल तर मग काय निश्चितपणे ह्या नगर परिषदेमध्ये तिजोरीमध्ये खडखडाट आहे का हे त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगावं आणि ही नगर परिषद हे प्रशासन जर का महानगर प पालिकेतल्या जनतेला जर का पाणी देणार नसतील तर निश्चितपणे आम्हाला भव्य आंदोलन उभारावं लागेल कारण मला असं वाटतं आहे की इथं ज्या ज्या वेळेस आम्ही येतो तेव्हा अधिकारी इथं उपलब्ध नसतात प सांगतात घरपट्टी वसूल करायला गेलेत पिण्याचं पाणी पाहिजे असेल तर म्हणतात इथे अधिकाऱ्यांनी आज रजेवर आहेत हे सातत्यानं सांगितलेलं जातं आहे पण ह्यांना आता कुठल्याप्रेती हिसका दाखवण्याची वेळ आहे कारण मला असं वाटतं आहे की झोपलेल्याला उठवणं सोपं आहे आणि परंतु झोपले झो जो, ढोंग घेऊन झोपलेला आहे त्याला उठवणं कठीण आहे म्हणून आता हे ढोंगी जे काही प्रशासन आहे ह्यानं निश्चितपणे आपल्याला धडा शिकवावा लागेल त्यांना उठवा लागेल आणि ह्या महाडकर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावं लागेल येतो पहिली झाकी और सब बाकी आहे या दोन दिवसामध्ये तर का टँकरद्वारे पाणी सुरू नाही झालं तर निश्चितपणे या अधिकाऱ्यांना या खुर्चीत बसू देणार नाही असं मी सांगू इच्छितो दिवस महाड शहरातील पाणी पुरवठा खंडित झालेला आहे फक्त त्यासाठी कारण असं सा सांगितलं जातं की हायवेची लाईन रस्त्याचं काम चालू असल्यामुळं फुटले म्हणून पण गेले तीन ते चार वर्ष इथल्या नागरिकांना अशा त्रासाला सामोरं जावं लागतं वेळेला या, या नगरपालिकेमध्ये कोणताही सक्षम अधिकारी नसतो कोणाला फोन लावला तर कोण फोन उचलत नसतो टँकर पाठवले म्हणून अशी उलटी सुलटी उत्तर दिली जातात पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाचं नक्की काम काय आहे आम्ही इथं अकरा वाजता आल्यानंतर एकही अधिकारी उपस्थित नव्हता आम्ही तर त्या ऑफिसलाच का टाळत लावण्याच्या तयारीमध्ये होतो कारण प्रत्येक वेळेला वारंवार ह्या गोष्टी आम्ही किती वेळा तक्रारीच्या रू, रूपामध्ये द्यायचं त्या प्रशासनाची काही जबाबदारी नाही का त्या कंत्राटदाराला काय गुन्हा दाखल करणार आहात का नाही करणार आहात आणि हे टँकरचे जे पैसे टँकर फिरवत आहेत ते पैसे आमच्या नागरिकांच्याच करामधनं भरले जातात मग नक्की कंत्राटदारांना ह्यांचं आणि त्यांचं नातं काय आहे हा प्रश्न महाड नागरिकांना पडलेला आहे सध्या जो रमजानचा महिना चालू आहे जे परीक्षेचा काळ चालू आहे सण चालू आहेत लोकांचे अशामध्ये सकाळी उठल्यानंतर ह्या मोठ्या समस्येला महाड शहरातल्या लोकांना सामोरं जावं लागतं पण आता महाड शहर नागरिक हे शांत बसणार नाहीत जो काही उद्रेक आहे तो येत्या काळामध्ये दाखवून देतील जर प्रशासन शहाणं झालं नाही वेळेवर त्यांनी आम्हाला योग्य ती दखल आमच्या प्रश्नाची घेतली नाही तर त्यांना महाडचा इतिहास काय हा दाखवला जाईल ताज्या व ठळ घडामोडींसाठी आजच आज विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा